सुरू झालेली आहे, तुम्ही किती रूटवर पी एम पीची सेवा असणार आहे, कशा पद्धतीने काय सांगणार? पुण्यामध्ये पी एम पी एलच्या माध्यमातून सार्वजनिक बस वाहतूक सेवा आज 3 सप्टेंबरला सुरू होत आहे. याच्या अनुषंगाने जवळपास नागरिकांच्या करता 190 मार्गांच्यावरती 421 बसेसची सुविधा केलेली आहे. या बसेस कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये जवळपास आमच्याकडे 750 चालक ड्रायव्हर हे ड्युटीवरती असणार आहेत आणि जवळपास 850 वाहक कंडक्टर्स ह्या सेवेकरता असतील. ही सेवा देत असताना 5 महिन्याच्या कोविडच्या लॉकडाऊनच्या नंतर सुरू होणाऱ्या सेवेमध्ये विशेष लक्ष या गोष्टींच्याकडे दिलेलं आहे की त्या गाडींची साफसफाई सॅनिटायझेशन चांगल्या पद्धतीने व्हावं. प्रत्येक रात्री डेपोमध्ये सर्व गाडी आतबाहेरून धुतली जातेच, पण प्रत्येक बस स्थानकावरती शिफ्टमध्ये यांना सोडियम हायपोक्लोराईडच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने क्लीन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नागरिकांना बसच्या आतमध्ये सॅनिटायझर बॉटल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तसंच बसस्टॉपवरती आहेत. आमच्या कंडक्टरांना विशेष गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, त्याच्याकरता एक SOP पी एम पी एलच्या माध्यमातून बाहेर काढलेला आहे, ज्याच्यामध्ये कंडक्टरची काय करायचं आहे, बस ड्रायव्हरांनी काय करायचं आहे, नागरिकांनी काय कशा गोष्टीचं पालन करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. प्रामुख्याने मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, त्याचप्रमाणे कॅशलेसच्या दृष्टिकोनातून कॅशबॉक्स आणि नागरिकांना सुविधा कशी होईल, तसेच कंडक्टरकडं प्रत्येक कंडक्टर आणि ड्रायव्हरला फेस मास्क, फेस शील्ड आणि त्याचप्रमाणे एक टेम्परेचर गनसुद्धा देण्यात आलेली आहे, की ज्याच्यामधून आपल्याला जे काही निर्देश राज्य सरकार, केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाने सांगितलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करता येईल. तर प्रवाशाच्या दृष्टीने किती प्रवासी संख्या एकूणच बसमध्ये असणार आहे आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे? कोविडच्या काळामध्ये जर आपण बसमध्ये पाहिलं तर प्रामुख्याने आमच्याकडे 12 मीटर जे मोठ्या बस आहेत त्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी ओव्हरऑल जी असते ती 38 ते 40 सीट्सची असते. त्याच्या निम्म्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही 17 ते 20 पॅसेंजर्सच अलाव करणार आहे. प्रत्येक पॅसेंजर सीटवरती जिथे पॅसेंजर बसू शकतो किंवा बसू शकत नाही तिथे विशिष्ट प्रकारची खुली केलेली आहे. आणि एक विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे की महिलांच्याकरतासुद्धा पूर्वीप्रमाणे काही सीट्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत, तशाच प्रकारे हँडिकॅप लोकांच्याकरता ती सुविधा दिलेली आहे. सर काय सांगाल, म्हणजे 5 महिन्याअगोदर सारखी परिस्थिती पिंपरीची जी गर्दी होत होती ती होणार आहे का? कारण सकाळपासूनच गर्दी होताना पिंपरीला दिसून येत नाही, त्या दृष्टीने काही पुढे जाऊन निर्णय किंवा काही वेगळी योजना आखली जाणार आहे का आपल्या माध्यमातून? आता एकंदरीत पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाला आपलं संरक्षण आणि आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी एक विशेष लक्ष द्यावं लागतं आहे. त्या परिस्थितीमध्ये बस सेवा ही सार्वजनिक वाहतुकीकरता ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती गर्दी पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला प्री कोविड काळामध्ये पाहायला मिळत होती, ते आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये पुन्हा एकदा त्याला स्वीकृती मिळायला अडचण येईल हे नक्की मात्र खात्री आहे. दुसरं, याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना 50% कॅपॅसिटीने आपण चालवायचा प्रयत्न करतो आहे. 25% आमच्या एकूण फ्लीटच्या बसेस, म्हणजे जवळपास 425 बसेस आपण रोडवरती आज काढलेल्या आहेत. मागणीच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये रूटचा, टाईमचा असा बदल करून नागरिकांना आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आम्ही ह्याच्याकरता वाटचाल केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची तशीच आमच्या लोकप्रतिनिधींची मागणी होती की ही सेवा सुरू करावी, पुन्हा एकदा पुणेकर बसमध्ये येऊन सार्वजनिक वाहतुकीची जी काही सुविधा आहे ते वापरायला सुरू करतील, ज्यांना ही काळाची गरज आहे ओळखून पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं.